लोकसभा निवडणुका तोंडावरती असताना जुन्या पेन्शनच्या मागणीनं जोर धरलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील 15 लाख कर्मचारी यांनी संपाची हाक दिली होती. अशा घोषणा देत राज्यातले सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर असे 17 लाख कर्मचारी संपावर गेले. रायगड सोलापूर अमरावती कोल्हापूर मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा बीड भंडारा धुळे पंढरपूर या सर्वच ठिकाणी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय. शासनाला 8 नोव्हेंबर 2023 रोजी नोटीस दिली होती की तुम्ही 14 डिसेंबर पूर्वी याबाबत निर्णय घ्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय असे 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जातील आणि त्याची जबाबदारी शासनावर राहील. जुनी पेन्शन हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. वृद्धापकाळातली त्यांची लाठी आहे. वृद्धापकाळातले त्यांना पेन्शन मिळणं ही शासनाची जबाबदारी आहे. जुनी पेन्शन ही आम्हाला आमच्या म्हातारपणाची एक आधार आहे. त्यासाठी आम्हाला जुनी पेन्शन जशीच्या जशी तोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही. या संपाचा शासकीय रुग्णालयांना मात्र फटका बसल्याचं चित्र होतं. बहुतांश शासकीय रुग्णालयात शुकशुकाट पाहायला मिळालाय. वास्तविक या मुद्द्यावर काल कर्मचारी संघटनेसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरलीय. जुन्या आणि नव्या पेन्शन मध्ये फरक आता पाहूयात. अनेक कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अर्धी रक्कम निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिली जाते. जुन्या योजनेत सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे GPF ची तरतूद आहे. या योजनेत 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी ही रक्कम म्हणून उपलब्ध आहे. जुन्या पेन्शन योजनेत पेमेंट सरकारच्या तिजोरीतून केलं जातं. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनची रक्कम मिळते. जुन्या पेन्शन योजनेत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापला जात नाही. 6 महिन्यांनंतर महागाई भत्ता मिळण्याची तरतूद आहे. नवीन पेन्शन योजनेमध्ये काय विशेष आहे? नव्या पेन्शननुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 10% प्लस TA कापला जातो. ही योजना शेअर बाजारावर आधारित आहे. या योजनेत निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या 50% रक्कम गुंतवावी लागते. निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी नाही. नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असल्यामुळे तिथे कराची तरतूद आहे. 6 महिन्यांनंतर DA मिळण्याची कोणतीही तरतूद नाही. तर या साऱ्याला सरकारची धोरण जबाबदार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. संपूर्ण राज्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मिळाली नाही म्हणून आज सगळे संप सुरू झालेले आहेत. आज सगळे ऑफिसेस ओसाड पडलेले आहेत. राज्यामध्ये शासकीय व्यवस्था कोलमलेली आहे आणि कधी नव्हे महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीच्या प्रणित सरकारमध्ये जो बर्बाद करण्याचं पाप झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कधी भुसणावं नाही. दरम्यान येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात निश्चितच निर्णय घेऊ अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय 100% घेऊ. आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. एकूणच काय, जुन्या पेन्शनमुळे हिवाळी अधिवेशनातही वातावरण तापलंय. आता सरकार हा प्रश्न कसा हाताळणार हे पाहणं
पेन्शन की बात करेगा। अरे शासको रिपोर्ट मराठी। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।